शाहिस्ते खानाच्या वेढ्याचा दुसरा दिवस उजाडला. किल्ल्याच्या नजीक जाऊन तटावर यशस्वी मारा करणे जरूर होते, परंतु किल्ल्यावरून बाण आणि बंदुकीच्या गोळ्या इतक्या अचूक आणि असंख्य सुटत होत्या की तटाजवळ जायचे नावच नको. धमधमे रचून त्याच्या आड खानाच्या सरदारांनी तोफा बंदुकांचे मोर्चे उभे केले आणि त्याच्या आडून तटावर मारा करण्याचा प्रयत्न मोगल करू लागले. किल्ल्यातील मराठ्यांनी दारूंचे मोठमोठे बाण मोगलावर सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोगल अगदी हैराण झाले. त्यांचे मोर्चे काही ठरेनात धरिष्ठ करून मोगली हशम पुढे जात आणि गोळ्या झाडीत, पण परिणाम उलटाच होई. मावळे त्यांना अचूक टिपत तटाच्या आडून जांग्यातून गोळ्या झाडणारे मावळे सुखरूप होते, बेदरकार होते. खानाची नाकेबंदी मात्र नक्की होती. किल्ल्यात चोरून मारून जाण्या इतकी सुद्धा फट ठेवली नव्हती. खान ही पक्की खात्री धरून होता की आतले लोक धान्य संपले आणि दारुगोळा संपला की उघड्या वाळूवर पडलेल्या माशासारखे तडफडू लागतील. किल्ला हमकास मिळणारच, पण इतकी वाट बघत बसायला खानाला धीर नव्हता. 5 दिवस उलटले. मावळ्यांनी मोगलांची बंदुकीने टवाळी चालविली होती. मोगलांचा मोर्चा 10-20 पावले निर्धास्त पुढे येऊ द्यावा आणि मग पुर्जावरून एकच तोफ अशी डागावी की केलेली सारी धडपड आसमानात. आणि मग प्रत्येक मावळा खानाच्या फौजेकडे पाहत राही. खान मात्र चडफडे. तिकडे महाराज पन्हाळगडावर सुटकेकरिता तळमळत होते. 10 दिवस गेले. मावळ्याच्या आता सारे अंगवळणी पडले. गेल्या 10 दिवसात शाहिस्तेखानाने खंडणी दारुगोळा उडविला होता, पण फक्त आवाज आणि धूर याशिवाय त्यातून काहीच निर्माण झाले नव्हते आणि होतही नव्हते. किल्ल्याची मुठभूर मातीसुद्धा निखळली नव्हती. रात्र झाली की किल्ल्यातल्या मावळ्यांना उजाडे. मोगली फौज श्रमाने सुस्तावे त्यातच पाऊस सुरू झाला होता. रात्री अपरात्री छावणीत सुस्त शांतता दिसली की किल्ल्याचा दिंडी दरवाजा उघडून चाकणचा किल्लेदार आपल्याबरोबर टोळकी घेऊन मुंगसासारखा बाहेर पडून भराभर छावणीत घुसून सपाटून कापाकाप उडवी. छावणीत गोंधळ उडाला की मोगली शिपाई खडबडून धावत, पण तोपर्यंत हे सारे उंदीर किल्ल्यात पसार होऊन दिंडी लावून घेताना दिसत. जवळ जायची तर सोयच नव्हती. जरा जवळ गेले की ठ ठ ठ गोळ्याचा सुटत. 15 दिवस होऊन गेले. खानाने शिकस्त चालविली होती. दारुगोळ्याचे पेटारेच्या पेटारे रिकामे होत होते. तोफांची तोंडे आग ओकून लालवली होती. चाकणची रग वाढत होती. मावळ्यांची पुरेपूर खात्री होती की आज ना उद्या लवकरात लवकर आपले महाराज पन्हाळगडातून निसटतील आणि मग आपल्याला कुमुक येईल. मग बघूच या खानाकडे. महाराज सुटेपर्यंत या खानाला मिशीच्या केसा इतकेही पुढे येऊ द्यायचे नाही. किल्ल्यातला प्रत्येक मावळा आणि मावळा जबर निष्ठेचा होता. त्यांच्या पाठीशी किल्लेदारही तसाच भक्कम बुरजासारखा उभा होता. एक एक दिवस उलटत होता, पण किल्ल्याची हिंमत वाढतच होती. किल्ल्यातले मावळे म्हणत, जव पाव तर आमचं महाराज पन्हाळगडावर त्या बळजोर सिद्धी जवारशी लढत आहेत, तो पाव तर आम्ही समधी मिळून शान चाकण चौऱ्याशीत गनिमासंग पावला लढू. शाहिस्तेखानाला किल्ल्यातील मराठ्यांची चिवट हिंमत पावलं पावली प्रत्ययास येत होती. त्याला ही गोष्ट काही सहन होत नव्हती, पण करणार काय. त्यातच पावसाने धो धो धार धरली होती. चाकणच्या किल्ल्यात घुसण्याकरिता काय करावे हे खानाला समजेना आणि पन्हाळगडातून निसटण्याकरिता काय करावे हे महाराजांना समजेना. पन्हाळगडाचा वेढा आवळत चालला होत. जोहरच्या फाजलने अगदी मगरमिठी मारली. गड त्याच्या बाला मिळाला नसता, पण महाराजांना मात्र बाहेर निसटायला फट न उरल्यामुळे गुदमरल्यासारखे झाले होते. चाकणचाही वेढा खानाने कमालीच्या नेटाने चालविला होता. महाराजांकडून कुमुक येईल या खात्रीवर चाकणचे डोळे पन्हाळ्याकडे लागले होते. आणि सिद्धी जोहर फाजल खान आणि त्यांची 35,000 फौज पन्हाळ्याकडे डोळे लावून बसली होती की शिवाजी केव्हा शरण येतोय याचीच वाट पाहत. स्वराज्याच्या शिलेदारी
स्वराज्याच्या शिलेदारीत सामील झालेल्या प्रत्येक मराठ्याची यावेळी परीक्षा चालू होती. त्यांचा सर्वांचा मुक्काम जणू मृत्यूच्या ओठावर होता. मृत्यूने नुसती जीभ जरी ओठावरून फिरवली तरीही नाश ठेवलेलाच. पण रणांगण आणि युद्ध म्हटले की असेच असेच असावयाचे. परंतु या शिलेदाराच्या घरच्या बायका मुलांनाही अशाच कठीण गोष्टींना तोंड द्यावयाची वेळ आली होती. बादशाह अली आदिलशहाने तर केदारजी खोपडे देशमुखाला असा हुकूम पाठविला होता की गनिमाच्या निस्बतीचे म्हणजे शिवाजीच्या पदरचे जे जे लोक जागोजागी असतील त्यास दस्त करून हुजूर पाठव आणि त्यांची जी काही चीजवस्तू सापडेल ती खुशाल लूट. स्वराज्याचा शिपाई होणे इतके महाग होते. सिद्धी जोहरने पन्हाळगडाच्या वेढ्याचा वेळी आणखी एक गोष्ट केली होती. त्याच्या फौजेतील दोघा प्रख्यात सरदारास विशाळगडाकडे पाठवून विशाळगडासही मोर्चे देण्याचा हुकूम दिला होता. हे दोन सरदार म्हणजे पालीच्या जसवंतराव आणि शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे. जोहरच्या हुकुमाप्रमाणे या दोघा सरदारांनी विशाळगडास मोर्चे दिलेही होते. विशाळगड 6 महिन्यापूर्वीच स्वराज्यात सामील झाला होता. जसवंतराव व सूर्यराव विशाळ्याशी झुंजत होते, पण अद्याप त्यांना तेही गड जिंकता आलेला नव्हता. गडावर स्वराज्याचा झेंडा फडकत होता. विशाळगड हा किल्ला पन्हाळगडाच्या किंचित वायव्येस 20 कोसावर आहे. वास्तविक विजापुराहून आदिलशहा बादशहाने दिल्लीला अर्ज पाठवून औरंगजेबाकडे मदत मागितली होती. औरंगजेबाने त्याप्रमाणे शाहिस्तेखानाला पाठविले होते. परंतु विजापुरांशी हातमिळवणी न करता स्वतंत्रच मोहीम चालू ठेवण्याचा त्याला औरंगजेबाचा हुकूम झाला. त्यामुळे दिल्लीच्या फौजा जोहरशी हातमिळवणी करू शकल्या नाहीत. जर तसे झाले असते तर मात्र पन्हाळ्याच्या वेढ्याला चालू वेढ्यापेक्षाही महाभयंकर स्वरूप आले असते. परंतु या आदिलखानाशी हातमिळवणी करणे कमीपणाचे वाटले, म्हणून मोगलांनी स्वतंत्रच मोहीम मांडली. महाराजांनी आतापर्यंत कितीतरी सरदारांना बनविले होते, कितीतरी मिजाज खोऱ्यांना जुकांड्या दिल्या होत्या. आदिलशहाला हे त्याचे गुण माहीत झाले होते, म्हणूनच तो वारंवार फरमाने पाठवून सिद्धी जोहरला हुकूम आणि इशारे देत होता की या लबाड शिवाजीपासून सावध राहा. तो एखाद्या वेळी गोड गोड थापा देईल, तरीही तू त्यावर विश्वास ठेवू नकोस. तो अत्यंत बिलिंदर आहे. जोहरनेही खरोखरच अत्यंत नेकीने परिश्रमपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून अहोरात्र पन्हाळ्याचा वेढा सावध ठेवला होता. मुंगीसुद्धा बाहेरून गडावर किंवा गडावरून बाहेर येऊ शकणार नाही इतका हा वेढा त्याने कडक ठेवला होता. अज्ञाता नैव निर्याती न चायाती पिपिलिका. आषाढाचा महिना उजाडला. मुसळधार पावसात पन्हाळा न्हाऊन निघत होता. पाण्याचे लोट डोंगरावरून उड्या मारीत खळाळत होते. सगळी सृष्टी हिरवळून गेली होती आणि पन्हाळ्याला हिरवागार विळखा पडला होता. एवढा पाऊस कोसळत असूनही जोहरचे हजारो हशम रात्री आणि दिवसा गडावर डोळे रोखून मोर्चे लावून बसले होते. पन्हाळ्यातून सुटका होण्याचा सर्व आशा संपल्या होत्या. कसे निसटावे याचा सतत विचार महाराज करीत होते. विचार करून करून डोक्याला भेगा पडायची वेळ आली होती. काही अस्पष्ट अशा कल्पना डोळ्यापुढे रेंगाळत होत्या. गडावर एकूण शिबंदी 6,000 सैनिकांची होती. खासे खासे कारकून, नाईक, सबनीस, हवलदार, कारखानीस वगैरे मंडळीही होती. त्यात त्र्यंबक भास्कर नावाचे एक निष्ठावंत धैर्यशील शूर आणि भरदस्त ब्राह्मण होते. त्यांच्यावर महाराजांचा फार मोठा इतबार होता. तसेच गंगाधर पंत नावाचे एक हुशार मुत्सद्दी गडावर होते. परंतु या दोघांही पंतांची 8 इतिहासाला अज्ञात आहेत. त्यांच्याशिवाय आणखी कितीतरी मोलाची माणसे गडावर होती. त्यातच हिरडस मावळातील एक पाणीदार हुरमुजी मोती महाराजांच्या तुऱ्यात चमकत होता. बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभू देश पांडे ही अक्षरे उच्चारली की असा भास व्हावा की जणू शेरभर निखळ शुद्ध सोन्याचा घडीव तोडाच उजव्या हातावर तोलतो आहोत. गडावरच्या 6,000 बाजीप्रभूचाही मुजरा जडत होता महाराजांना. बाजीप्रभू
हिरडस मावळचे पिढीजात देश कुलकर्णी, देश कुलकर्णी म्हणजे देशपांडे, बांदल देशमुखांच्या हाताखाली ते हिरडस मावळात कारभार पाहात. हिरडस मावळ भोर तालुक्यात आहे. महाराजांनी बाजींना आजवर मावळातल्या किल्ल्याच्या बंदोबस्ताची व डागडुजीचे कामे सांगितली होती. हिरडस मावळातल्या एका गडाच्या बंदोबस्ताची कामगिरी बाजीवर सोपविताना त्यांना पाठवलेल्या एका पत्रात महाराजांनी लिहिले होते, मशुहरलम अनाम बाजू बाज प्रभु प्रति राजेश्री शिवाजी राजे कासलोडगड हिरडस मावळामध्ये आहे. तो गड ऊस पडला याचे नाव मोहनगड ठेवून किल्ला वसवावा ऐसा इतह. तरी तुम्ही मोहनगड गडावरी अळंगा मजबूत करून किल्ला मजबूत करून तुम्ही किल्ल्याखाली उतरणे मूर्तबाज सुद. या पत्रावर तारीख आहे सुहूर सन तिसा खमसेन व अलफ छ रमजान एक दिनांक 13 मे 1659. म्हणजे अफजल वधापूर्वीच हा हुकूम होता. नंतर बाजीप्रभू पन्हाळ्याप्रतीच्या मोहिमात महाराजा सन्नीत राहिले. या बिकट प्रसंगीही ते पन्हाळगडावर होते. बाजीच्या देहाची इमारत भक्कम होती. सतत 20-22 तास शारीरिक कष्ट करण्याची त्यांची ताकद होती. त्यांचे वय यावेळी सुमारे 45 ते 50 असावे. ते रंगारूपाने कसे होते कोणास ठाऊ, पण त्यांच्या शेल्याच्या पट्टीखाली ती धाडसी छाती दडलेली होती दडलेली असे. छातीच्या आत निष्ठा दडलेली असे. म्यानात संशय दडलेली असे. संशयित पराक्रम दडलेला असे. आणि शंकराच्या मंदिरात हात जोडताना जो भाव हृदयात असायचा तोच भाव महाराजास केल्या जाणाऱ्या त्यांच्या मुजऱ्यात दडलेला असे. असो मोठ्या मजबुतीचे बाजी पन्हाळ्यावर महाराजांच्या पाठीशी होते. आषाढ निम्मा संपत आला. शुद्ध चतुर्दशीची रात्र उगवली. दिनांक 11 जुलै 1660. आकाशात चंद्र होता, पण ढगाखाली झाकाळून गेलेला. गडावरचे मावळे शत्रूपेक्षा सावध राहून गडाची राखण करीत होते. विचार करून करून शिणलेल्या महाराजास अलगद निद्रा लागली. रात्र चिंचिन वाजत होती. क्षणाक्षणाने संपत होती. पहाट झाली. काही तरी विलक्षण स्वप्न महाराजास पडले. ते अर्धवट अर्धवट जागे झाले आणि त्याच स्थितीत त्यांनी हात जोडले. वारंवार नमस्कार करीत करीतच ते पूर्ण जागे झाले. जागे झाले तरीही ते वंदन करीतच होते. कोणाला? राम वरदायिनी भगवती तुळजा भवानीला. महाराजास काही क्षण एक विलक्षण प्रेरणा मिळाली होती. सूर्योदय झाला अर्थात ढगाआड महाराजांनी आज अखेरचा निर्णय घेण्याचे निश्चय केले. वेढा उठण्याची अन उठविण्याची आशा आणि प्रयत्न संपले होते. येथून पुढे गडात कोंडून राहणे हे घातकारक होते. काहीही करून बाहेर पडण्याचा महाराजांनी निश्चय केला. काहीतरी भयंकर धाडसी बेत त्यांच्या मनात घोळत होता. धोक्याचा हिमतीचा जीवावरचा भवानीचे नाव घेऊन आणि तिच्यावर सर्व भरोसा टाकून महाराजांनी गडावरच्या आपल्या डाव्या उजव्या मातबर जीवलगांना सदरेवर बोलाविले. त्यात अर्थात बाजीप्रभू त्र्यंबक भास्कर आणि गंगाधर पंत होतेच. आपल्या मनातली धाडसाची मसलत महाराजांनी आपल्या सरदारास सांगितली. महाराज म्हणाले, चैत्रापासून आज 4 महिने झाले. हत्यार उभे धरून आपण शर्तीने झुंजतो आहोत. हा आषाढाचा महिना निम्म्यावर आला. त्यांचा पराक्रम गनिमांना सोसणारा नाही असे समशेर बहादूर आम्ही लोक असून ही सिद्धी जोहर आमच्या हातून उडू शकलेल्या नाही. सरनोबत नेताजी पालकरांनीही शिकस्त खाल्ली. जोहरचा वेढा आम्हाला थोडासुद्धा उठविता येत नाही. जोहर बळजोर आहे, जंग बहादूर आहे. त्याची फौजही मातबर आहे. त्याला मोडणे आज तरी आपणास दुरापास्त आहे. तिकडे पुण्याचा परगणा मोगल फौज पायाखाली घालीत असता सिद्धी जोहरशी झुंजण्यात मी येथे फार काळ गुंतून पडावे हे वाजवी वाटत नाही. तिकडे मोगलांशी झुंज दिलीच पाहिजे. तेवढ्यासाठी मी आता येथून निघून गेलेच पाहिजे. महाराजांचे हे शब्द ऐकून सदर चमकली. त्यात काळजी होती आणि उत्सुकता होती. महाराज जाणार तरी कसे येथून? गडाला तर चिरेबंदी वेढा आहे शत्रूचा. मग अशी कोणती मसलत महाराजांनी ठरवली आहे ती जाणायला मंडळी आतुर झाली.